नमस्कार, मी तन्मय केतकर। आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांचं हस्तांतरण किंवा सोसायटी ट्रान्सफर याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। हल्ली शहरी जीवनात बहुतांश लोक हे सोसायटीमध्ये किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास आहेत। सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी बनवताना होतं काय, तर एखादा विकासक एखादी जागा घेतो, त्याच्यावर बांधकाम करतो, इमारती उभ्या करतो आणि त्यातील सदनिका किंवा युनिट्स या सगळ्यांना विकतो आणि मग हे जे सगळे खरेदीदार असतील त्या सगळ्यांची एक गृहनिर्माण संस्था स्थापन करतो। गृहनिर्माण संस्था कायद्यानुसार आणि नियमानुसार अशी संस्था नोंदणी झाल्यापासून 3 महिन्याच्या कालावधीत विकासकाने सर्व कागदपत्रांसह सर्व कारभार या सोसायटीच्या लाभात हस्तांतरित केला पाहिजे। मात्र अशी कायदेशीर तरतूद असूनही आजही बऱ्याच सोसायट्या या कायदेशीरपणे किंवा नियमानुसार हस्तांतरित होत नाहीत किंवा त्यांचा कारभार हस्तांतरित होत नाही। सुरुवातीला पहिले काही वर्ष जेव्हा ती सोसायटी नवीन असते तेव्हा ह्या बाबीकडे कोणाचंही विशेष लक्ष जात नाही, कारण तसं काही कारणही नसतं। मात्र जसजशी इमारत जुनी व्हायला लागते आणि त्याची मग कामं निघतात, मग ड्रेनेजचं असेल किंवा इलेक्ट्रिकचं असेल, सुअरचं असेल, वॉटर कनेक्शनचं असेल, ही जशी एक एक करून कामं निघतात आणि मग त्याच्याकरता जेव्हा रेकॉर्ड बघितलं जातं तेव्हा असं लक्षात येतं की या सोसायटीकडे त्या सोसायटीशी किंवा इमारतीशी संबंधित बरीचशी कागदपत्र त्या रेकॉर्डला नाहीच आहेत। ह्यावेळेला होतं काय, तर एवढ्या वर्षानंतर त्या विकासकाचा तपास लागणं, त्याच्याकडनं ती सगळी कागदपत्र जमा करणं हे सुद्धा क्लिष्ट होऊन जातं। म्हणून आपल्यापैकी जे जे लोक सोसायटीमध्ये राहतात किंवा ज्यांच्याकडे आता सोसायटीत राहायला जायची तयारी आहे त्या सर्वांनी आपापल्या विकासकाकडून सर्व कागदपत्र वेळीच ताब्यात घेऊन ठेवावे आणि जर आजपर्यंत आपण ती कागदपत्र ताब्यात घेतली नसतील तर आता त्या विकासकाच्या मागे लागून थोडासा तुम्हाला पाठपुरावा करायला लागेल। तो पाठपुरावा करून आवश्यक कागदपत्र वेळीच त्याच्याकडनं काढून घ्या। आता या कागदपत्रांमध्ये काय काय असणं अपेक्षित आहे, तर सर्वप्रथम म्हणजे सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशनच्या वेळेला जी एक फाईल तयार केली जाते त्या फाईलची एक प्रत। ही एक अत्यंत महत्त्वाची फाईल आहे, कारण त्यामध्ये त्या इमारतीविषयी, त्या सदस्यांविषयी आणि एकंदरच जमिनीविषयी बरीचशी महत्त्वाची कागदपत्रं असतात। त्याच्यानंतर जो आपला इमारतीचा सँक्शन प्लॅन आहे किंवा मंजूर नकाशा आहे तो सुद्धा असला पाहिजे। त्याच्या पुढे जाऊन इलेक्ट्रिकच्या जोडणीचे जे नकाशे असतील ते असले पाहिजेत। त्याच्या पुढे जाऊन ड्रेनेज जोडणीचे जे नकाशे आहेत ते सुद्धा असले पाहिजेत। त्याच्या पुढे जाऊन वॉटर कनेक्शन किंवा पाणी जोडणी जी एकेका युनिटमध्ये देण्यात आलेली आहे त्याचा सुद्धा नकाशा असला पाहिजे। हे सगळं रेकॉर्ड जर संस्थेकडे तयार असेल आणि जर कुठलं काम करायचं झालं, मग ती दुरुस्ती असेल किंवा नूतनीकरण असेल म्हणजे रिपेअर किंवा रेनोव्हेशन, आणि हे सगळे नकाशे उपलब्ध असतील तर हे सगळं काम करणं फार सोपं जातं। उलट पक्षी यापैकी जर काहीच रेकॉर्ड नसेल तर हे रेकॉर्ड शोधण्यापासून सुरुवात होते आणि जर हे रेकॉर्ड उपलब्ध झालं नाही तर मग प्रत्यक्ष फोडाफोड करून ते आतल्या सगळ्या लाईन्स कशा आहेत किंवा ती बांधणी कशी केलेली आहे ह्या सगळ्याचा पडताळ घ्यायला लागतो। हे काम खर्चिक सुद्धा आहे आणि वेळगाडू सुद्धा आहे, यामुळे या कामांमध्ये संस्थेचा वेळ आणि पैसा खूप वाया जातो। म्हणून आपली सोसायटी ही रितसर सोसायटीपेक्षा सुद्धा सोसायटीचा कारभार आणि कागदपत्र रितसर हस्तांतरित झाली आहेत की नाही याची आपण सर्वांनी खात्री करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। यात सोसायटी हस्तांतरणाविषयी दिनांक 12 नोव्हेंबर 2016 रोजीच्या लोकसत्तामध्ये माझा एक सविस्तर लेख आलेला आहे, आपण अधिक माहिती करता तो लेख अवश्य वाचा। आज आपण सोसायटी हस्तांतरण कसं करावं याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।